लेंथ हाइट विड्थ त्याची कॅल्क्युलेट करून सांगायचे. लेंथ व्हाट इज द लेंथ सिक्सटी, ऑफ द लेंथ 60 करेक्ट. नेक्स्ट हाइट हाइट 72, सेवेंटी टू सेवेंटी हाइट करेक्ट. सेवेंटी टू टू ट्वेंटी प्लस 20 40 30 70 एंड 72 हाइट. विड्थ फिफ्टी नेक्स्ट विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट फिफ्टी 52 50 50 करेक्ट. ओके आता याच्यात लेंथ आणि विड्थ कुठल्या साइडला मार्क करायचं कोण सांगणार? लेंथ राइट लेंथ साइडला कुठल्या साइड आणि विड्थ लेफ्ट साइडला. हॅलो, लेंथ राइट विड्थ साइडला. लेफ्ट साइडला येत असताना कुठल्या साइडला घ्यायचं? लेंथ जी आहे ती 60 mm. ओके तर हा व्ह्यू आहे असं जर इकडे घ्यायचं असेल ओ ची पोझिशन इथे बरोबर एक्झॅक्ट इथे मॅच व्हायला पाहिजे तर लेंथ जी आहे ती या साइडला येणार. ओके मेन्शन हियर लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट आणि इकडे काय येणार आहे विड्थ आणि हाईट फिक्स राहणार आहे व्हर्टिकल हाईट असते कायम. ओके तर मार्किंग करायचं आहे वन बाय वन. लेंथ किती एम एम आहे? 60 mm. बघा लेंथ 60 mm वरती मार्क करून घ्या. ओके लेंथ मार्क करून घ्यायचा 60 mm. ओ पासून 60 mm वरती मार्क करायचं. इथपर्यंत ड्रॉ केलं का सगळ्यांनी? यस सर, यस सर. ओके हा आता याच्यामध्ये आपण काय करूया, ही व्हर्टिकल एल शेप प्लेट आहे. एल शेप अशी आहे ती प्लेट. ओके तर फ्रंट व्ह्यू मध्ये दिसत असताना आपल्याला एक सिंगल प्लेन दिसतो, मात्र ती साइड व्ह्यू मध्ये दिसते त्या ऑब्जेक्टला साइड व्ह्यू मधून काय दिसणार आहे, एल शेप अशी प्लेट आहे ती. ओके तर फर्स्ट टोटल हाईट ऑफ द ऑब्जेक्ट किती दिलेली आहे? हाईट ऑफ द ऑब्जेक्ट 72. ओके तर 72 mm वरती फर्स्ट मार्किंग करून घ्या. सगळे मी साइड्स वरती मार्किंग करून घेतो आणि टोटल विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट इज 50 mm. ओके ओके तर हे टोटल विड्थ घेतलेली आहे, ही 50 mm घेतलेली आहे. 50 mm साठी पॉइंट इकडे मार्क केलेला आहे. ओके तर पहिल्यांदा आपण ब्लॉक प्रिपेअर करून घेऊया, म्हणजे ज्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं, ऑब्जेक्ट टोटली ड्रॉ करायचं. मी पहिल्यांदा काय करतो, ब्लॉक प्रिपेअर करून घेतो, म्हणजे त्याच्या आउटसाइड कुठेही आपल्याला काही ड्रॉ करायचं नाही, त्याच्यामध्येच ड्रॉ करायचं. हे ब्लॉक न ड्रॉ करता देखील तुम्ही प्रॉब्लेम डायरेक्ट सॉल्व करू शकताय, ब्लॉक ड्रॉ करायची काही गरज नाहीये. फक्त एक नवीन मेथड तुम्हाला अनेक याच्यामध्ये सांगतो, म्हणजे ब्लॉक ड्रॉ केल्यानंतर काय होतं, कन्फ्यूज होत नाही. चुकलेलं असेल तर लगेच लक्षात येतं की ब्लॉकच्या बाहेर आपण गेलेलो आहे, प्रॉब्लेम कुठेतरी चुकलेला आहे. ओके लेंथला लेंथ पॅरलल, विड्थला विड्थ पॅरलल, हाईटला हाईट पॅरलल घेऊन काय केलं या ठिकाणी, असा ब्लॉक तयार केला. आपल्याला लेंथ हाईट आणि विड्थ माहित आहे. लेंथ साइडला लेंथ घेतलेली आहे, विड्थ साइडला विड्थ. हे टोटल लेंथ 60 mm, विड्थ 50 mm, हाईट 70 घेतलेली आहे आणि हा ब्लॉक प्रिपेअर केलेला आहे. केला का ब्लॉक सगळ्यांनी प्रिपेअर? हाईट 72. हॅलो बोला. हॅलो काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? ओके तर आता याच्यामध्ये बघा, तुम्ही साइड व्ह्यू आता तुम्ही इकडून बघितल्यानंतर काय असणार आहे, दोन्ही कंपॅरेटिव्हली बघायचं, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ओके
तर इकडून बघितला तर हा साइड व्ह्यू आहे आणि इकडून बघितला तर फ्रंट व्ह्यू आहे. आता याच्यामध्ये बघा या ठिकाणी काय होतं, तर फ्रंट व्ह्यू मध्ये बघायला गेलं तर थोडस कॉम्प्लिकेशन जास्त दिसतं, मात्र साइड व्ह्यू मध्ये काय दिसतो आपल्याला, फक्त एल शेप या ठिकाणी प्लेट दिसते, अशी एल शेप प्लेट आहे. तर साइड व्ह्यू कुठे आहे, विड्थ कुठल्या डायरेक्शनला आहे, तर या डायरेक्शनला साइड व्ह्यू इकडून येणार आहे आणि तो कुठे ड्रॉ केलाय, राईटला ड्रॉ केलेला आहे. ओके, तर आहे असाच, याची ओ ची पोझिशन कुठे मॅच होणार आहे, इथं मॅच होणार आहे. तर ही टोटल हाईट किती असणार आहे प्लेटची, 20 mm हाईट म्हणतो, ही हाईट आहे आणि ही विड्थ आहे. ओके, साइड व्ह्यू मध्ये काय असणार आहे, हाईट आणि विड्थ असणार आहे. तर 20 आणि 50 म्हणजे इकडून किती असणार आहे, हे 50 mm आहे. तर इथे किती एम एम घ्यायचं, वर्टिकली 20 mm वरती मार्क करायचं, पॉइंट 20 mm वरती घेतला, ओ पासून 20 mm अबव, आणि तिथून हे किती एम एम घ्यायचं आहे, तर प्लेट याची थिकनेस 50 mm जरी असली तरी ही व्हर्टिकल प्लेटची थिकनेस 20 mm आहे, म्हणजे ह्या कॉर्नर पासून हे डिस्टन्स किती एम एम आहे, 30 mm. करेक्ट, तर 30 mm वरती मार्क करायचं. अगेन आता ही काय व्हर्टिकल हाईट आहे, पॅरल टू हाईट, हाईट कुठे इथं आहे, पॅरल टू हाईट, हाईटला काय करायचं, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचं. बघा एल शेप आपल्याला डायरेक्टली साइड व्ह्यू मध्ये जसा इथं दिसतोय तसाच या ठिकाणी एक व्ह्यू दिसायला आलाय. आता या ठिकाणी कॉर्नर जे जनरेट झालेले आहेत, कॉर्नर नंबर 1, 2 आणि 3 हे थ्रू आउट ऑब्जेक्टला सेमच विड्थ असणार आहे. ओके, थ्रू आउट ऑब्जेक्टला विड्थ सेमच असणार आहे, अशीच विड्थ असणार ना, 50 mm ह्या एंड पर्यंत 50 mm असणार आहे. तर हे काय केले या ठिकाणी, याला पॅरलल लाईन ड्रॉ केल्या. ओके, आता मिड इथला आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे इथला पॉइंट आपण कसा फाइंड आउट केला, पॅरलल टू हाईट या ठिकाणी काय केली, व्हर्टिकल लाईन पॅरलल टू हाईट या कॉर्नर पासून इथून काय केली, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि जिथं मीट झालेलं आहे त्या पॉइंट पासून हे कनेक्ट केलं. बघा एल शेप दिसायला आलं का, आता याच्यामध्ये जो रिक्वायर्ड पार्ट नाही तो मी काय करतो, थोडा इरेज करतो. थ्रू आउट ऑब्जेक्ट साइड व्ह्यू मधून बघितल्यानंतर तो एल शेपच दिसायला पाहिजे फक्त, आता तुम्हाला बघितल्यावर इझिली तुम्हाला लक्षात येईल की आपण काय काय ड्रॉ केलेलं आहे ते. ओके, एल शेप डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला एल शेप मिळालेला आहे, पॅरलल लाईन्स हे ड्रॉ केलं का सगळ्यांनी, यस सर. ओके, नेक्स्ट आता याच्यामध्ये व्हर्टिकल प्लेट पाशी पहिल्यांदा आपण काय करूया, वरचा पार्ट पहिल्यांदा कम्प्लीट करूया. जी व्हर्टिकल प्लेट आहे त्याच्यामध्ये थोडस वेगवेगळे शेप काहीतरी दिसतो, काय दिसतो तो शेप, तर सेंटर लाईन, सेंटर लाईन एक दिसते, टोटल 60 mm याची काय लेंथ आहे, 60 mm च्या बरोबर सेंटरला काय आहे, तर सेंटर लाईन ड्रॉ केली, ती किती एमएम वरती असणार आहे, 30. तर 30 mm साठी मी काय करतो, थ्रू आउट ऑब्जेक्ट वरती सेंटर लाईन ड्रॉ करून घेतो. बघा पॅरल टू हाईट घेतली इथं, आता इथं पॅरल टू विड्थ घ्यायचे, त्या प्लेन मध्ये गेल्यानंतर त्या पद्धतीनं पॅरल टू विड्थ घ्यायचे. ओके, तर ही अशा पद्धतीने मी सेंटर लाईन ड्रॉ केली, किती एमएम वरती, 30 mm वरती एक्झॅक्ट मिडला. आता वरून टॉप वरून इथे एक आणि एक सेंटर लाईन ड्रॉ केली, हा मधला मिड सेंटर पॉइंट फाइंड आउट करायचा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इलिप्स ड्रॉ करायचा आयसोमेट्रिक मध्ये. तर हा सेंटर पॉइंट किती एमएम खाली आहे टॉप पासून, 20 mm खाली आहे, 20 mm. तर 20 mm साठी एक लाईन ड्रॉ करायचे, ही लाईन जी ड्रॉ केली 20 mm बिलो ह्या पॉइंट पासून, एंड पासून 20 mm बिलो, म्हणजे हा ही जी सेंटर लाईन आहे ती मिळाली आपल्याला, हा सेंटर पॉइंट मिळालेला. ओके, सेंटर पॉइंट मिळाला. आता पहिल्यांदा सर्कल कम्प्लीट करून घेऊया आणि मग राहिलेला पोर्शन जो आहे तो कम्प्लीट करून घेऊया. सर्कलचा डायमीटर किती दिलेला आहे, अनिकेत
अरे बोला बोलायला काय मी कोणाला रागवत नाहीये, आन्सर पण बघून सांगायचं होत नाही. डायमीटर किती आहे? 20. मग आता याच्यामध्ये ब्लॉक किती बाय कितीचा करावा लागेल, म्हणजे सेंटर पॉइंट पासून किती एमएम वरती मार्किंग करावं लागेल? टेन एमएम. हा करेक्ट. हा 10 mm प्रत्येक साइड वरती काय करायचं आहे, 10 mm मार्किंग करून घ्यायचं. प्रत्येक साइड वरती काय केलं मी, 10 mm साठी मार्किंग करून घेतलं, म्हणजे त्याचा डायमीटर किती येणार आहे, 20. तर व्हर्टिकल लाईन पॅरल हाईटला या ठिकाणी लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. 1 mm सुद्धा कमी जास्त करू नका, केला तर त्या ठिकाणी काय होणार नाहीये, ते इलिप्स मॅच होत नाही एजेस. तर त्याच्यासाठी काय करायचं, लीड पेन युज करायचं. बघा या ठिकाणी ब्लॉक प्रिपेअर केलेला आहे, हा एक्झॅक्ट काय रोम्बस जो क्रिएट केलेला आहे, 10 mm प्रत्येक साइड वरती मार्किंग करून घेतलं, व्हर्टिकल लाईन्स पॅरल टू हाईट, हॉरिझॉन्टल लाईन्स पॅरल टू लेंथ, लेंथला पॅरल घेतलेला आहे कारण तो फ्रंट व्ह्यू मध्ये. ओके, आता परत शॉर्टर डायगोनल, ए बी इज द शॉर्टर डायगोनल, ए बी शॉर्टर डायगोनल असणार आहे, कनेक्ट टू द अपोजिट मिड पॉइंट. इथं ए वन असणार आहे, ए टू अपोजिट मिड पॉइंट, बी वन, बी टू. ओके, तर हे अपोजिट मिड पॉइंट काय करायचे, परत एकदा कनेक्ट करायचे. ओके, कनेक्ट करून घ्या आणि त्या ठिकाणी काय करायचं, इलिप्स ड्रॉ करायचं, ए टू ए वन डिस्टन्स अँड ड्रॉ द आर्क. ओके, सेम तसंच बी एज अ सेंटर पॉइंट, बी वन टू बी टू आर्क ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर राहिलेले आर्क तुम्हाला कसे ड्रॉ करायचे सांगितले, वन आणि टू सेंटर पॉइंट घ्यायचे आणि त्या ठिकाणी तो देखील आर्क कम्प्लीट करायचा, ए वन टू बी वन आणि ए टू टू बी टू. ओके, ड्रॉ केला सगळ्यांनी? सर. ओके, आता नेक्स्ट, आता हा झाला होल पार्ट कम्प्लीट झाला. आता नेक्स्ट काय, याच्यामध्ये बघा 60 degree अँगल दिलेला आहे. 60 degree अँगल कुठल्या कॉर्नर पासून दिलेला आहे, या कॉर्नर पासून 60 degree दिलेला आहे. ओके, तर डायरेक्ट आपण इथं 60 degree घेऊ शकतो का? अँगल दिलेला असेल तर काय करायचं सांगितलं होतं तुम्हाला, 60 degree डायरेक्ट घेऊ शकतो का? नाही, कारण की ऑलरेडी आपण इथं काय बेसला किती डिग्री घेतलेला आहे, 30 degree इन्क्लिनेशन घेतलेला आहे, इथं डायरेक्ट 60 degree घेता येत नाही. तर पहिल्यांदा काय करावं लागेल, ऍक्च्युअल मध्ये फिगर ड्रॉ करावं लागेल. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला काय करायचं, तर पहिल्यांदा 20 mm वरती फेंट लाईन ड्रॉ करायची. इथं काय करा, साईडला हे डिस्टन्स किती घेतलं, 20 mm. व्हर्टिकल डिस्टन्स किती घेतलेलं आहे, 20 mm डिस्टन्स घेतलेलं आहे. ओके, आणि या ठिकाणी कॉर्नर क्रिएट केलं, कॉर्नर क्रिएट केलेला आहे, म्हणजे ह्या पॉइंट पासून काय करायचं आहे,
60 डिग्री अँगल घ्यायचा ऍक्च्युअल मध्ये, इथं घ्यायचं नाही तर इथं घ्यायचं 20 mm घेतल्यानंतर इथं काय करायचं, आता 60 डिग्री अँगल मार्क करून घ्यायचं. ओके, हा जो अँगल आहे तो किती आहे, 60 डिग्री आहे. आता जे डिस्टन्स कॉर्नर पासूनच जे डिस्टन्स आहे ते इथं येणार, हे व्हर्टिकल डिस्टन्स ऑलरेडी आहे इथं. या कॉर्नर पासूनच डिस्टन्स जे आहे ते कंपास मध्ये घ्यायचं आहे. ओके, आता हे कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे. ओके, कंपास मध्ये डिस्टन्स घेतला की कॉर्नर पासून दोन्ही साईडला मार्किंग करायचं आहे. तर अँगल कुणीकडूनही घ्या, डिस्टन्स चेंज होणार आहे का, चेंज होणार नाही, कॉर्नर पासून डिस्टन्स तेवढंच राहणार आहे. आणि हे कसं कनेक्ट करायचं, तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी एंड पॉइंटला अशा पद्धतीने कनेक्ट करायचं. समजलं का सगळ्यांना? हे समजलं का कसं ड्रॉ केलं ते? यस सर. आता ह्याच्यामध्ये अनेक, म्हणजे तुम्हाला जर मधलं डिस्टन्स दिलं असतं अँगल न देता डायरेक्ट ह्याच्यामध्ये जर डिस्टन्स दिलं असतं 40 mm, हे डिस्टन्स 40 mm दिलं असतं तर सेंटर पासून 20 and 20 मार्क करून तुम्ही काय केलं असतं, कनेक्ट केलं असतं. बरोबर आहे का? ओके, नेक्स्ट. आता आहे असा शेप थ्रू आउट आहे ऑब्जेक्टला, हा जर शेप बघितला तर थ्रू आउट आहे, एंड पर्यंत तसाच आहे. तर इथं काय होणार आहे, व्हर्टिकली हा फेस जनरेट झाला या ठिकाणी. ओके, फ्रंट व्यू मध्ये असा दिसतो, तसाच बॅक एंडला पण तसंच असणार आहे. त्यामुळे टोटल या ठिकाणी विड्थला देखील इथं दोन्ही साईडला काय करायचे, पहिल्यांदा कॉर्नर्स एक्सटेंड करायचे, हे कॉर्नर्स दोन्ही काय करायचे, एक्सटेंड करायचे. ओके, पॅरल टू विड्थ, विड्थला आहे ना ही डायरेक्शन, विड्थला आहे, विड्थला एक्सटेंड करायचे, बॅक एंडला प्लेट आहे ती. ओके, आणि तसंच पॅरल इथं देखील काय करायचं, इथं देखील एक्सटेंड करायचं. आणि मग काय करायचं, तर हे कनेक्ट करायचं दोन्ही साईडचे सगळे पॉइंट्स काय करायचे, कनेक्ट करून घ्यायचे. ओके, बरोबर आहे का? बघा इथपर्यंत ड्रॉ केला सगळ्यांनी, सिंपल आहे एकदम. अजून एक काय राहिलेलं आहे याच्यामध्ये, अजून काय राहिलेलं आहे, दर्शन, मयुरी, काय राहिलेलं आहे याच्यामध्ये? मी इथं हायलाइट डार्क केलेलं नाहीये, काय राहिलेलं आहे इथं? हा, हाफ सर्कल राहिलेलं आहे. बरोबर आहे का? दर्शन, अनिकेत, स्नेहा, अरे यस नो बोला काहीतरी, हाफ सर्कल राहिलं ना इथला, कॅव्हिटी राहिली, हाफ सर्कल कॅव्हिटी किती एम एम डेप्थ आहे, आत 15 mm पर्यंत डेप्थ आहे. तर इथं काय करावं लागेल, त्याचा डायमीटर किती, रेडियस किती आहे तिची हाफ सर्कलची, 10 mm रेडियस. डायमीटर किती असणार आहे, 20 mm. हा, मग परत आता 20 mm डायमीटर, आता 20 mm डायमीटर साठी जसा इथं ब्लॉक प्रिपेअर केला होता तसाच इथं काय करायचं, ब्लॉक प्रिपेअर करावा लागेल. बरोबर त्या एज वरती काय करायचं, इथं देखील काय करायचं, ब्लॉक प्रिपेअर करायचं. सगळ्या साईडला काय करायचं, 10 mm वरती मार्किंग करून घ्या, सगळ्या साईड वरती मार्क करायचं, व्हर्टिकली हॉरिझॉन्टली 10 mm, एक्झॅक्ट 10 mm घ्यायचं. ओके, आणि जसा मगाशी 20x20 चा ब्लॉक प्रिपेअर केला तसाच इथं व्हर्टिकली एक ब्लॉक प्रिपेअर करायचं. तर तो हाफ सर्कल साठी दोन आर्क येणार आहेत, तरी देखील सगळा पूर्ण कम्प्लीट करावा लागेल. ओके, बघा झालं का ब्लॉक,
आता मी काय ए बी मार्क करत नाही, डायरेक्ट तुम्ही घेतला तरी पण चालेल दोन आर्क साठी. आता फक्त ज्या ठिकाणी आता इथं एक आर्क आणि इथं दोन्ही, हे दोन आर्क लागणार आहेत. त्याच्यासाठी जी प्रोसिजर आहे ती काय रिपीट करत नाही, ती तुम्ही आता तुम्हाला कळालेलं आहे कसं कम्प्लीट करायचं ते. ओके, तर हा एक सेंटर पॉइंट युज करून तुम्ही आर्क ड्रॉ करायचा इथं, आणि सेम हा सेंटर पॉइंट युज करून इकडचा आर्क कम्प्लीट करायचा. ओके, सेम वरती जसा घेतला होता त्यातला फक्त हाफ सर्कल साठी जी प्रोसिजर करतोय ती प्रोसिजर इथं कम्प्लीट करायची. ओके, झालं का सगळ्यांचं कम्प्लीट? यस सर. आता हाफ सर्कल जो ड्रॉ केलाय तर ती तेवढंच ड्रॉ करून झाला का प्रॉब्लेम? नाही, अजून का झालेलं नाहीये, कारण की तुम्ही जर साइड व्ह्यू मध्ये बघितला तर त्याची कॅव्हिटी आजपर्यंत किती एमएम सांगितली आहे? 15 mm सांगितलेली आहे. ओके, तर ते 15 mm साठी काय करायला पाहिजे, परत पुन्हा एकदा या ठिकाणी दोन्ही एज पासून 15 mm इथून पहिल्यांदा काय करायचंय, लाईन एक्सटेंड करून घ्यायचे. पंधरा एमएम वरती मार्क करायचंय. तो पोर्शन असा असणार आहे, हे 15 mm आत घेतलेलं आहे पॅरल टू विड्थ. हे विड्थ मध्ये येते ना, विड्थ आहे ही, लक्षात ठेवा. कुठं समजत नसेल तर इथं बघायचं, हे 15 mm आहे. कशाला पॅरल आहे? विड्थला. हे 15 mm कुठे घेतलेलं आहे? इथं घेतलेलं आहे, बरोबर सेंटरला आहे या कॅव्हिटीसाठी, थ्रू आउट नाहीये तो. आणि तो काय करायचा, 15 mm आत घेतल्यानंतर इथं कम्प्लीट करायचं. आता याच्यामध्ये काय राहिलेलं आहे अजून, तर इथं तसाच एक, इथे ह्या कॉर्नर पासून, हा कॉर्नर जो दिसतो ह्या कॉर्नर पासून तसाच एक आर्क असणार आहे, इथं जसा आर्क घेतला होता तसा. तर त्याच्यासाठी हा सेंटर पॉइंट, कुठला हा सेंटर पॉइंट जो आहे तो काय करायचा आहे, किती एमएम शिफ्ट करावा लागेल, कुठला सेंटर पॉइंट, तर हा सेंटर पॉइंट आर्क हा इथं जसा ड्रॉ केलेला आहे हा दिसतो तसाच आर्क ह्या कॉर्नर पासून देखील तसाच एक आर्क असणार आहे. तर हा सेंटर पॉइंट काय करायचा आहे, 15 mm पाठीमग शिफ्ट करायचा. त्या सेंटर पॉइंट साठी मी काय करतोय, नाव देतो. तर हा पॉइंट काय कन्सिडर करूया, ए पॉइंट कन्सिडर केला. ओके, हा काय करायचं, 15 mm ने शिफ्ट करून घ्यायचं. ओके, एक्झॅक्ट 15 mm घ्यायचा इथं. हा पॉइंट काय केला, इथं शिफ्ट केला, त्याला आपण काय नाव देऊया, ए डॅश. या पॉइंट पासून इथंपर्यंत 15 mm कुठल्या डायरेक्शनला शिफ्ट केला, विड्थच्या डायरेक्शनला, कारण की इथं बघा विड्थच्या डायरेक्शनलाच 15 mm काय डेप्थ आहे. समजलं का सगळ्यांना? हॅलो, आणि कंपास मध्ये आधीच एवढं रेडियस घेऊन काय करायचं, आर्क ड्रॉ करायचं. आता हा प्रॉब्लेम तुमचा फायनल कम्प्लीट झालेला आन्सर. ड्रॉ केलं का सगळ्यांनी? यस सर. ओके, टोटल आयसोमेट्रिकचे प्रॉब्लेम किती झाले जरा बघा, चेक करा. हॅलो सुमित. यस सर. टोटल आयसोमेट्रिकचे प्रॉब्लेम किती झाले मोजला का? पहिल्यापासून घेतलेले सगळे प्रॉब्लेम मिळून किती प्रॉब्लेम झाले? सिक्स सेवन प्रॉब्लेम विथ सर्कल. सहा ते
सहा सात प्रॉब्लेम झालेले आहेत. तो हा इन्क्लुडिंग म्हणजे पहिला सुरुवातीला घेतलेला हा इन्क्लुडिंग, त्याच्यामध्ये अनेक होता तो सुरुवातीला घेतलेला, हे देखील आयसोमेट्रिकचेच प्रॉब्लेम आहेत. तर सहा सात प्रॉब्लेम झालेत. पुढच्या लेक्चरला परत आपण आज इथंच थांबायचं, कारण की री एक्झाम चालू आहे, तर मुलांचे पेपर मला सबमिट करून घ्यायचे आहेत ऑनलाईन. तर एक 10 मिनिटं तुमच्याकडे काम आहे, म्हणजे शीट नंबर 5, शीट नंबर 6 आणि शीट नंबर असाइनमेंट नंबर 6. काय लक्षात येते का? असाइनमेंट नंबर 6 आणि त्याचबरोबर काय करायचं आहे, असाइनमेंट नंबर 6 आणि शीट नंबर 6. तर हे दोन्हीचे प्रॉब्लेम मी आता एक 2 मिनिटात सांगणार आहे. युट्यूब चॅनलवरती कुठले चॅनलवरती जे प्रॉब्लेम आहेत त्यातले स्पेसिफिकच प्रॉब्लेम सांगणार आहे, त्यामुळे 2 मिनिटं स्क्रीन शेअर करतो, वेट करा. लेफ्ट व्हायचं नाही कुणीही. हॅलो. यस सर. यस सर. हा ओके. लेफ्ट होऊ नका, एक 2 मिनिटं फक्त. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? यस सर. यस सर. येस सर. तर याच्यामध्ये पहिल्यांदा बघा, याच्यामध्ये आता काय करायचं आहे, तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 6 दिसतोय का सगळ्यांना? येस सर. हा, तर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन तो काय करायचा आहे, प्रॉब्लेम नंबर 6 आणि सॉरी, तो ऑर्थोग्राफिकचा प्रॉब्लेम आहे, खाली त्याच्या खाली आहे तो. आयसोमेट्रिकचा प्रॉब्लेम नंबर 5 आणि 6 जे 2 प्रॉब्लेम दिसतात, ते दिसतात का दोन्ही प्रॉब्लेम? येस सर. हा, तर ते दोन्ही काय करायचे, तर शीट साठी घ्यायचे. प्रॉब्लेम नंबर लिहून घ्या पाहिजे, तर किंवा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी पण चालेल. हा प्रॉब्लेम आणि हा एक प्रॉब्लेम, हे दोन्ही प्रॉब्लेम काय करायचे, युट्यूब वरती आहेत, त्या पद्धतीने ते काय सॉल्व्ह करायचे. त्याचा ऑर्थोग्राफिक व्ह्यू दिलेला आहे आणि त्या पद्धतीने हे दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही काय करायचे, शीटला घ्यायचे. शीटला घ्या, शीटला प्रॉब्लेम नंबर 5 आणि 6. हे शीटचे 2 प्रॉब्लेम झाले. घेतला का? येस सर. येस सर. हा, आयसोमेट्रिकचा प्रॉब्लेम नंबर 5 आणि प्रॉब्लेम नंबर 6 हे दोन्ही काय करायचे, शीट साठी घ्यायचे. आणि त्याचबरोबर असाइनमेंट साठी काय करायचं, प्रॉब्लेम नंबर 1 आणि 2 घ्यायचं. हॅलो. येस सर. येस सर. दिसते का स्क्रीनवरती? येस सर. हा जो प्रॉब्लेम आहे आयसोमेट्रिकचा, प्रॉब्लेम नंबर 2 जो दिसतोय, प्रॉब्लेम नंबर 2 ज्याच्यावरती टिक मार्क आता केलेली आहे, 12 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो काय करायचा, असाइनमेंट साठी घ्यायचा. मी लिहून दाखवतो या ठिकाणी, युट्यूबवरचा आयसोमेट्रिकचा प्रॉब्लेम नंबर 2
हा फर्स्ट प्रॉब्लेम असाइनमेंटचा आणि त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा अनेक प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 3 हे दोन प्रॉब्लेम काय करायचे आहेत असाइनमेंट साठी घ्यायचे आहेत. असाइनमेंटला दोन प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेम नंबर 2 and 3 युट्यूबवरचे आणि त्याचबरोबर शीट साठी दोन प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेम नंबर 5 and 6. हे सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम आहेत. हॅलो, सगळ्यांना समजलं का? यस सर. तर हे युट्यूब चॅनल वरती ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ह्याची डेट पुढच्या गुरुवार पर्यंत असेल. 8 दिवसात तुम्हाला 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. डेट एक्सटेंड होणार नाहीये. या डेट नंतर जर तुम्ही सबमिशन केला तर ते लेट मार्क मध्ये पडणार आहे. ओके, कुणाला काही शंका आहे का याच्यामध्ये? सबमिशनचा पार्ट इथं संपतोय तुमचा. सबमिशन तुमचं शीट आणि असाइनमेंटचे सगळे प्रॉब्लेम देऊन झालेले आहेत. आता इथून पुढच्या लेक्चर, आता इथं खरं म्हटलं तर तुमचं सिलेबस असं बघायला गेलं तर सिलेबस संपलेलं आहे. आता इथून पुढे आपण रिव्हिजन आणि आर्थो आणि आयसो चे प्रॉब्लेम काय करायचे आहेत, रिवाइज करायचे आहेत. सेक्शन ऑफ सॉलिड डेव्हलपमेंट जे आता थोडं क्रिटिकल होतं तर याच्यावरती आपण काय करायचं आहे, परत रिव्हिजन घ्यायचे टर्मेंट पर्यंत. ओके, त्यामुळे अब्सेंट राहायचं नाही आहे. ह्याची अटेंडन्स कन्सिडर केली जाणार आहे. बरेच जण लेफ्ट वाळलेत असं समजू नका की सिलेबस मधलं आता सगळे पॉइंट सरांनी सबमिशन दिले म्हणजे एवढ्यावर संपलेलं आहे. तर अटेंडन्स तुमची जी ओरिजिनल आहे ती माझ्याकडे ओरिजिनल अटेंडन्स आहे तशीच आहे. मी पुढच्या लेक्चरला ती देखील काय करतो, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कॉलेजच्या ग्रुपवरती जे आहे त्याच्यावरती मी अपलोड करतो टोटल अटेंडन्स. आतापर्यंत झालेल्या लेक्चरमध्ये कोण किती प्रेझेंट होतं, कोण किती अब्सेंट होतं. ओके, सगळ्यांना लक्षात येते का? यस सर. कुणाला काही शंका आहेत का याच्यामध्ये? यस सर. हे दोन्ही समजले का? शीट नंबर 6 ला प्रॉब्लेम नंबर 5 आणि प्रॉब्लेम नंबर 6 घ्यायचा आहे सॉल्व्ह करण्यासाठी युट्यूबवरचा. आणि त्याचबरोबर असाइनमेंट साठी काय करायचंय, प्रॉब्लेम नंबर 2 and 3 काय करायचं आहे असाइनमेंट साठी, हे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ह्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम सोडवला तरी चालेल, काय हरकत नाहीये. ते देखील मी काय करतो, पीडीएफ शेअर करतो, 10-15 मिनिटांनी शेअर करतो. क्लास एंड केला तर चालेल का? यस सर. यस सर. ओके, नेक्स्ट लेक्चरला सगळेजण जॉईन व्हायचंय परत एकदा. परत आपण रिव्हिजन चालू करणार आहे. तर अब्सेंट राहू नका, अटेंडन्सचे मार्क देखील कन्सिडर होणार आहेत. आणि असाइनमेंट आणि शीट, पहिल्या 4 असाइनमेंट शीट ज्यांनी सबमिट केलेले नाही त्यांच्यासाठी एक्सटेन्शन नाहीये, त्याचे डायरेक्ट 0 मार्क कन्सिडर केले जातील. राहिलेले शीट नंबर 5, शीट नंबर 6, असाइनमेंट नंबर 5, असाइनमेंट नंबर 6 याच्यासाठी तुम्हाला डेट फक्त एकदाच एक्सटेंड करून मिळेल. त्या डेट एक्सटेंड केलेल्या याच्यामध्ये लेट मार्क मध्ये काय असेल ते सबमिशन करायचं. त्याचे मार्क थोडे 2-3 मार्क काय असेल ते कट करून तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. त्यामुळे पाठिंबाचे आता कुठलेही कुणाचं जर सबमिशन राहिलेलं असेल, मी नोट डाऊन करून घेतलेलं आहे कोण किती सबमिशन, किती लोकांनी सबमिशन केलेलं आहे. एक्सेल शीट जनरेट झालेली आहे त्यामुळे परत डेट एक्सटेंड करा म्हणून सांगायचं नाही. आणि अटेंडन्स ज्यांची कमी आहे त्यांनी काय करा, इथून पुढे लेक्चरला देखील प्रेझेंट राहा. ओके, क्लास एंड करतो. कुणाला काय शंका नाहीत ना याच्यामध्ये? नो सर. ओके, आणि तुम्हाला काय शंका असतील तर काय करा, आता सांगतो तुम्हाला काय कुठले प्रॉब्लेम बद्दल शंका असतील आयसो आर्थो, तर ते प्रॉब्लेम काय करा मला आदल्या दिवशी पुढच्या लेक्चरला तुम्हाला कॉल करून सांगा आणि व्हॉट्सअप वरती त्याचे इमेजेस सेंड करा. ते प्रॉब्लेम आपण काय करू सगळ्यांच्यावर डिस्कस करून सॉल्व्ह करू इथून पुढे. ओके, पहिला आर्थोग्राफिक आयसोमेट्रिकचे अनेक 2 किंवा 4 प्रॉब्लेम घेऊया आणि नंतर मग काय करूया रिव्हिजन घेऊया, किंवा रिव्हिजन आधी म्हटलं तर रिव्हिजन घेऊया पुढच्या लेक्चर पासून. ओके, थँक्यू. हा बोला. प्रोजेक्शन वर युट्यूब ला व्हिडिओ सेंड केलाय की नाही? हॅलो, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन वर जे युट्यूब ला व्हिडिओ सेंड केला, हा काय झालं? ऑटोकॅड काय आहे त्याच्या पुढं?
हाँ ते ऑटोकॅड चा पार्ट तुमच्या सिलेबसचा एक पार्ट राहिलेला आहे. तर ऑटोकॅड वरती कसे व्ह्यू तुम्ही फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू किंवा कशा पद्धतीने तुम्ही हे आता जे आपण ग्राफिक्स मध्ये शिकलो हे ऑटोकॅडचा यूज करून कसं कम्प्लीट करायचं हे पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू आपण. ओके मसुडगे, नेक्स्ट लेक्चरला मी तो पार्ट देखील घेतो, म्हणजे डायरेक्ट स्क्रीन लॅपटॉपची स्क्रीन शेअर करून तुम्हाला तो पार्ट देखील घेतोय मी. तो पार्ट राहिलेला आहे, ठीक आहे, छान गोष्ट आहे, लक्षात आणून दिला माझ्या. तो पार्ट देखील घ्यायचा आहे. सॉफ्टवेअर वरती हे पार्ट कसा कम्प्लीट करायचा हे तुम्हाला शिकवलं जाईल. ओके, नवीन गोष्ट काहीतरी घेऊया आपण आणि रिव्हिजन देखील घेऊया. ओके, थँक्यू.